पेंट फिल्मचे दोष, उपाय आणि सुधारणा। सरफेसवरील रंग दोष काही असे असतात: ब्लिस्टरिंग, चॉकिंग, एलिगेटरिंग, रन डाउन, ऑरेंज पील, ब्लूमिंग, फ्लेकिंग, डस्ट इंक्लूजन, ड्राई स्प्रे। ब्लिस्टरिंग हा दोष प्राइमर आणि सरफेसच्या मध्ये किंवा प्राइमर आणि टॉपकोट यांच्यामध्ये आर्द्रता असल्यास आढळतो। पेंटमधील थिनर व ही आर्द्रता प्रसरण पावते व त्याची वाफ तयार होते व त्यामुळे सरफेसवर फोडाप्रमाणे लहान मोठे ब्लिस्टर्स तयार होतात व वाफ निघून जाते किंवा फोडात अडकून राहते। कारणे: सरफेसवर असलेले ग्रीस किंवा तेल, वातावरणातील तापमानात अचानक वाढ, लवकर उडून जाणाऱ्या थिनरचा वापर। पेंटिंग पूर्ण झाल्यावर थिनर उडून जाण्यासाठी कमी वेळ देऊन लगेच जॉब ओव्हनमध्ये ठेवल्यास सरफेसवर गंज, तेल किंवा हाताचे ठसे, हवेतील आर्द्रता। ब्लिस्टरिंग न होण्यासाठी उपाय असा: कॉम्प्रेस्ड एअरची वेळोवेळी तपासणी करावी व गेट व्हॉल्वमधील पाणी ड्रेन करावे। पाण्याचा उपयोग करून सँडिंग केले असल्यास सरफेस व्यवस्थित पुसून घ्यावा व कोरडा करावा। योग्य थिनर वापरावे। जॉब ओव्हनमध्ये ठेवण्या अगोदर त्यास ठरवून दिलेल्या कालावधीपर्यंत थिनर उडून जाण्यासाठी ठेवावा, म्हणजे फ्लॅश ऑफ द्यावा। सुधारणा: जर ब्लिस्टर्स सरफेसच्या अगदी जवळच्या भागास असतील तर तो पेंट पूर्णपणे काढून टाकावा व पुन्हा प्रायमरिंग व पेंटिंग योग्य पद्धतीने करावे। जर ब्लिस्टर्स वरचेवर असतील तर तेवढा भाग ब्लिस्टर्सच्या थोड्या खालच्या थरापर्यंत घासावा व पुन्हा पेंटिंग करावे। चॉकिंग म्हणजे पेंट वाळलेल्या सरफेसवरून हात फिरविले असता हाताला त्या पेंटची पावडर लागते। कारणे: हा दोष सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन यांच्यामुळे उद्भवतो। जर पेंटमधील बाइंडर पूर्णतः अथवा थोडा निकामी झाला असेल तर पिगमेंट्स सुटे होतात व सरफेसवर पावडरप्रमाणे जमा होतात। सरफेसवर लावलेला पेंटचा थर खूप कमी जाडीचा असेल तर DFT। पेंटिंग करावयाचा सरफेस सच्छिद्र किंवा पेंट शोषून घेणारा असेल तर उपाय: पेंट निर्मात्याने सूचित केलेल्या पेंटमध्येच फक्त ॲडिटिव्सचा वापर करावा। पेंट निर्मात्याने सूचित केलेल्या पद्धतीनेच पेंट मिक्सिंग किंवा स्प्रेइंग करावे। गाडी धुण्याकरिता स्ट्रॉंग साबण अथवा केमिकल्सचा वापर करू नये। सुधारणा: दोषयुक्त भागावरील चॉकिंग सँडिंग करून पूर्णपणे नाहीसे करावे व रिपेंटिंग करून फिनिशिंग करावे। ॲलिगेटरिंग: पेंट फिल्मचे असमान आकुंचन किंवा प्रसरण होते व विविध लांबी रुंदीच्या भेगा किंवा चिरा निर्माण होतात, त्यास ॲलिगेटरिंग असे म्हणतात। कारणे: पेंटच्या सरफेसवर जास्त जाडा थर झाल्यास चिरा भेगा असलेल्या पेंटच्या सरफेसवर पेंटिंग काम केल्याने पेंटचे चुकीचे मिश्रण व खूप कमी हार्डनर याचा वापर केल्यास। उपयोग: पेंट मटेरियल संबंधित सूचनांचे पालन करावे। रिफिनिशिंग काम करण्याअगोदर क्रॅकिंग झालेला पेंट पूर्ण काढून टाकावा। पेंट व इतर साहित्याचे योग्य प्रमाणात मिश्रण करावे व ढवळावे। शिफारस केलेले थिनर अथवा रिड्यूसर किंवा हार्डनर प्रमाणबद्ध वापरावे। सुधारणा: हा दोष दिसून आल्यास पेंट बर्निंग किंवा स्क्रेपिंग करून व रिपेंटिंग फिनिशिंग करावे। रन डाऊन किंवा सॅगिंग: पेंटिंग करताना खाली उतरणारा पेंट, ज्यामुळे पेंटची सरफेसवरची लेवल खराब होते व पेंट ओघळतो किंवा पेंट एखाद्या पडद्याच्या स्वरूपात खाली ओघळतो, यास सॅगिंग किंवा रनडाऊन असे म्हणतात। कारणे: पेंटचे खराब ऑटोमायझेशन, एअर असिस्टेड स्प्रे गनमध्ये अगदी कमी हवेचा दाब, एअरलेस गनमध्ये कमी पेंटचा दाब, खूप जास्त थिनरचे प्रमाण किंवा पातळ पेंट, स्लो ड्रॉइंग थिनर, 2 कोटच्यामध्ये कमी वेळ, कमी फ्लॅश ऑफ टाईम, थंड असणारा सरफेस पेंटिंग करणे, पेंटचा खूप जाड थर किंवा गन सरफेसच्या जास्त जवळ ठेवून पेंटिंग करणे, 2 स्ट्रोकच्यामध्ये जास्त ओव्हरलॅपिंग।
उपाय: हवेचा व पेंटचा व्यवस्थित दाब ठेवून पेंटिंग करणे आणि त्यावेळेस छोटी नोझल वापरणे. योग्य प्रकारचे व योग्य प्रमाणात थिनर वापरणे. गन सरफेसपासून योग्य अंतरावर ठेवून स्प्रेइंग करणे. सुधारणा: ओली पेंट फिल्म सॉल्व्हंटने नाहीशी करून रिपेंटिंग फिनिशिंग करावे. पेंट सुकल्यास 1200 ग्रिट पेपरने सँडिंग करून रिफिनिशिंग करावे. दोष कमी प्रमाणात असल्यास वेट सँडिंग व पॉलिशिंग करावे. पेंटिंग झाल्यानंतर सरफेसवर संत्र्याच्या सालीसारखा दिसणारा सरफेस म्हणजे ऑरेंज पील तयार होतो. याची कारणे असतात अयोग्य ऑटोमायझेशन म्हणजेच कमी हवेचा दाब, हवाविरहित स्प्रे पद्धतीमध्ये हवेचा जास्त दाब, पेंटची विस्कोसिटी जास्त, अयोग्य स्प्रे पद्धत, गन सरफेसच्या अगदी जवळ धरून स्प्रे करणे, लवकर उडून जाणारे थिनर. उपाय: पेंटचे ऑटोमायझेशन चेक करून पेंटिंग करावे. पेंटची विस्कोसिटी कमी ठेवावी. हवेचा दाब वाढवावा किंवा पेंटचा दाब कमी करावा. गन सरफेसला काटकोनात पकडावी. योग्य अंतर ठेवून स्प्रे पेंटिंग करावे. पेंट फिल्मवर फिक्कट स्वरूपाचे डाग निर्माण होतात, त्यास ब्लूमिंग असे म्हणतात. कारणे: सरफेसवर कमी दर्जाचा पेंट आणि सॉल्व्हंट वापरल्याने पेंटिंगच्या ठिकाणी खेळती हवा नसल्यास ओल्या पेंट फिल्ममध्ये आर्द्रता साठून राहणे. उपाय: योग्य श्रेणीचे पेंट्स व सॉल्व्हंट वापरावे. फिल्ममधील थिनरचे व्यवस्थित बाष्पीभवन होऊ द्यावे. सुधारणा: कोरड्या पेंट फिल्मवर अल्प प्रमाणात ब्लूमिंग असेल तर पॉलिशिंग करावे. दोष जास्त प्रमाणात असल्यास सँडिंग करून रिपेंटिंग रिफिनिशिंग करावे. सरफेसवरचे पेंट कोटिंग हे लहान लहान तुकड्यांच्या सोललेल्या स्वरूपात पेंटच्या थरापासून वर आलेले आढळतात. या रंगदोषास फ्लेकिंग असे म्हणतात. कारणे: खराब चिकटपणा व लवचिकपणा असलेले व निकृष्ट गुणवत्तेचे पेंट मटेरियल वापरल्याने. पेंट जास्त पातळ केल्याने व पेंटचा खूपच पातळ थर लावल्याने. सरफेसची पूर्वतयारी निकृष्ट दर्जाची केल्याने. गॅल्वनाइज्ड शीटवर चुकीच्या प्रायमरचे कोटिंग केल्याने. उपाय: ठरलेल्या धातूच्या सरफेसवर योग्य प्रायमरचा वापर करावा. उच्च दर्जायुक्त पेंट वापरावे. सरफेसची पूर्वतयारी योग्य पद्धतीने करावी. पेंटचा पातळ थर लावू नये. शिफारस केलेल्या थिकनेसपर्यंत पेंटिंग करावे. सुधारणा: वायर ब्रश किंवा स्क्रेपरने पेंट फिल्म काढावी. सरफेस सँडिंग करावे आणि प्राइमर लावावा. तसेच रिपेंटिंग आणि फिनिशिंग करावे. पेंट फिल्मच्या आत किंवा थरावर अनावश्यक डस्ट पार्टिकल्स जमा होतात, त्यालाच डस्ट इन्क्लुजन असे म्हणतात. कारणे: धुळीचे बारीक कण ओल्या पेंट फिल्मवर चिकटतात. जॉब पेंटिंग करण्यापूर्वी धूळ न पुसल्यास, पेंट व्यवस्थित गाळून न घेतल्यास, धुळीचे विद्युत प्रभारित आकर्षण. उपाय: पेंटिंग करण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. बूथचे फिल्टर नेहमी ठरलेल्या कालावधीनंतर बदलावेत किंवा स्वच्छ करावेत. कॉम्प्रेस्ड एअरचे फिल्टर नेहमी ठरवलेल्या कालावधीनंतर बदलावेत. पेंटिंग करण्यापूर्वी जॉबवर टॅग रॅगचा वापर करून सरफेस स्वच्छ करावा. पेंट सूचित केलेल्या नंबरच्या मेश कापडानेच गाळून घ्यावा. सुधारणा: बारीक धुळीचे कण स्मूथ पॉलिश पेपरने घासून व पॉलिशिंग करून घालविता येतात. मोठ्या धुळीच्या कणांकरिता सरफेस घासून पूर्णतः प्लेन करावा व रिफिनिशिंग करावे. पेंटिंग करताना स्प्रे केलेल्या पेंटचे बारीक तुषारित कण पेंट सरफेसवर व्यवस्थित सेटल किंवा पसरण्या अगोदर सरफेसवर जमा होणे या दोषाला ड्राय स्प्रे असे म्हणतात. कारणे: लवकर उडून जाणारे थिनर. स्प्रे गन सरफेसपासून लांब अंतरावर ठेवणे. पेंट खूप घट्ट किंवा थिनरचे प्रमाण कमी. वेगवान गनचे स्ट्रोक्स. चुकीचे गन सेटिंग. पेंट तुषारित होण्याकरिता जास्तच हवेचा दाब. स्प्रे गनची चुकीची दिशा असल्याने. उपाय:
योग्य प्रकारचे थिनर निवडावे. नेहमी योग्य स्प्रे पद्धतीचा वापर करावा. स्प्रे गन नेहमी स्वच्छ व सेट केलेली असली पाहिजे. पेंटिंग करण्याकरिता सूचित केलेल्या हवेचा दाब ठेवावा. सुधारणा: पेंटिंग केलेला सरफेस पेंट वाळल्यानंतर व्यवस्थित घासून घ्यावा व सूचित केलेल्या पद्धतीनुसारच पेंटिंग करावी.